नमस्कार, मी विजय जगताप, पुणे दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्स वर। कोरोना बाधितांवर वेळेत उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश। विसर्जनाबाबत महापौरांचे आदेश मानणार नाही, घाटावरच करणार गणपतीचं विसर्जन, मनसेचा इशारा। महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांनी साकारली कोविड लॉकआउट नंतरची मंदिर व्यवस्थापनाची नवीन प्रणाली। आणि पुणे शहर आणि जिल्ह्यात आठवडाभर मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज। कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत। विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते। बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरव राव, पोलीस आयुक्त डॉ के व्यंकटेशम, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई, जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे, ससूनचे अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे, आरोग्य उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार, डॉ दिलीप कदम यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, ही समाधानाची बाब आहे। मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासोबतच्या उपाययोजनांबरोबरच कोरोनाबाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्यावी, तसेच कोरोना विषाणूची भीती घालवण्यासाठी याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या। प्रारंभी विभागीय आयुक्त सौरव राव यांनी क्षेत्रनिहाय कोरोनाबाधित रुग्ण, नमुना तपासणी प्रयोगशाळा, आठवडानिहाय कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यूचा तपशील, कोरोनामुक्त झालेले रुग्ण, संपर्क व्यक्ती शोधणे, क्षेत्रनिहाय प्रतिबंधित क्षेत्र, अनुमानित कोरोना रुग्ण व नियोजित बेड्स उपलब्धता, रुग्णवाहिका उपलब्धता याबाबतची सविस्तर माहिती दिली। घरगुती गणपती विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीनं प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला एक फिरता विसर्जन हौद उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केल्यानंतर त्यांच्या या घोषणेला विरोध होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही योजना चुकीची असल्याचं म्हटलं आहे। कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार आहे, मात्र घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाचा प्रश्न निर्माण झालेला असताना महापालिका यंदा विसर्जनासाठी हौदांची सोय करणार नाही, अशी घोषणा महापौर मोहोळ यांनी केली होती। त्यांच्या या घोषणेला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केल्यानंतर महापौरांनी पुन्हा फिरत्या हौदांची नवीन घोषणा केली। त्यांच्या या घोषणेलाही विरोध होतोय। मनसे शहरप्रमुख अजय शिंदे यांनी घाटावरच गणपती विसर्जन करणार असं ठासून सांगितलंय। म्हणजे एकंदरच कोरोनाचं संकट जसं जगावर आलं तसंच ते पुण्यावर आलं, आणि पुण्यावरती संकट आल्यानंतर महानगरपालिकेची जी काय गोंधळलेली अवस्था आहे ती अवस्था तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पहिलं हौद देणार नाही मग फिरते हौद देणार अशा स्वरूपाचे जे काही निर्णय महानगरपालिका घेते त्याच्यातनं आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे। मुळात प्रश्न असा आहे की हिंदू धर्मियांचे सण कसे साजरे करावे हे सांगण्याचा अधिकार महापौरांना दिला कोणी? अशी काय वाईट परिस्थिती आहे की ज्याला सामोरं जायची यंत्रणाच महानगरपालिकेकडे नाही आहे? आजसुद्धा पुणे शहरातल्या रस्त्यावरती सर्वसाधारणपणे ते 40 ते 50 लाख लोक रस्त्यावरती आहेत। असं असताना मी एका गणेश उत्सवाच्या माध्यमातून गणेश उत्सव साजरा झाल्यानंतर एखाद्या कुटुंबाकडनं ज्या वेळेला गणेश विसर्जन होतं त्यावेळेला जास्तीत जास्त 4 जण येतील असं म्हणल्यानंतर 5 लाख गणपती बसतात मग 20 लाख लोक रस्त्यावर येतील असं म्हणणं हे महापौर पदावरती बसलेल्या व्यक्तीला खरं तर शोभत नाही आहे। एकतर तुमच्याकडं त्या सगळ्याच्या संदर्भातला पूर्ण अभ्यास पाहिजे, आणि ह्या सगळ्याच्या संदर्भात मी विनंती केली होती त्या पद्धतीने त्यांनी विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता। मुळात 2.5 कोटीचं टेंडर महानगरपालिकेने गणेश विसर्जनाच्या साठी तयार करण्यात येणाऱ्या घाटांच्या वरती विद्युत रोषणाई करण्यासाठी काढलेलं आहे। एका बाजूला असं टेंडर काढायचं
त्याच्यामध्ये सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्याकडनं अहवाल घ्यायचे, त्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे उल्लेख करायचे आणि मग महानगरपालिकेच्या माध्यमातून जाहीर करायचं की तुम्ही आता गणपती 2 फुटाचा बसवू नका, तुम्ही गणपती घरातच विसर्जन करा, तुम्हाला बाहेर विसर्जनच करून देणार नाही, विरोध झाला की मग फिरते हौद फिरवायचे, हे प्रकार न करता मी आज पुन्हा एकदा महापौरांना विनंती करतोय की तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्ही जो निर्णय घेऊ पाहत आहात तो निर्णय पुणेकर पाळणार नाही. विसर्जन हे घाटावरतीच होणार आणि तुम्ही व्यवस्था नाही केली तर ती सगळी व्यवस्था मनसे तयार करणार. कोविड लॉकआउट नंतर मंदिर व्यवस्थापनाची प्रणाली ही मार्गदर्शक पुस्तिका महाराष्ट्रातील 30+ देवस्थानांनी एकत्र येऊन तयार केली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन आज पुण्यात करण्यात आले. यावेळी पुस्तिकेचे लेखक व संकलक प्राध्यापक राजेंद्र कुमार सराफ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे हरिभक्तपरायण शिवजीराव मोरे, श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान ट्रस्ट निरा नरसिंहपूरचे विश्वस्त डॉक्टर प्रशांत सुरू, श्री आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲडव्होकेट विकास ढगे पाटील, श्री देहू देवस्थानचे अध्यक्ष मधुकरराव मोरे, विश्वस्त अजितराव मोरे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ट्रस्टचे उत्सव प्रमुख हेमंत रासने आदी उपस्थित होते. हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व प्रमुख मंदिरांच्या विश्वस्तांशी संपर्क करून एक चर्चासत्र व एक कार्यशाळा गुगल मीटवर आयोजित करण्यात आली होती. यात मंदिरांचे विश्वस्त प्रमुख पूजा यांनी सहभाग घेतला. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मोठी श्रद्धास्थाने, देवस्थान ट्रस्ट व मंदिर व्यवस्थापन समिती यांना एकत्र गुंफण्याचे काम यामुळे झाले आहे. प्राध्यापक राजेंद्र कुमार सराफ म्हणाले, मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये मंदिराचे अर्थकारण, कोविड विषाणू व भक्तांची तपासणी, कोविड लॉकआउट नंतर मंदिर उघडण्यासाठी माहितीचे संकलन, मंदिर उघडण्याची पूर्वतयारी, भक्तांसाठी आचारसंहिता, मंदिर प्रथम कसे उघडावे, मंदिर आपत्ती व्यवस्थापन कार्यालय कसे करावे, अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे. महेश सूर्यवंशी म्हणाले, मंदिर उघडून भाविकांना दर्शनासाठी खुली करताना ही पुस्तिका मार्गदर्शक ठरणार आहे. या उपक्रमामुळे सर्व देवस्थानचे विश्वस्त एकत्र आले असल्याचं ते म्हणाले. आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर या ठिकाणी विश्वस्त म्हणून सेवा करतोय. खरं तर गेले अनेक महिन्यापासून आपली मंदिरं बंद आहेत आणि मंदिरं बंद असताना आम्ही अस्वस्थ होतो, सगळे विश्वस्त मंडळी, सगळे महाराष्ट्रातले विश्वस्त मंडळी. तर त्याच्यामध्ये सहज एक 2 महिन्यापूर्वी आमचे मित्र सूर्यवंशी, महेशराव सूर्यवंशी, एक वेगळ्या कारणासाठी मी त्यांना फोन केला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की महाराज, आता मंदिरं बंद होऊन बरेच दिवस झालेत, तर आता ह्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. आणि मला त्यांचं ते पटलं की आता काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे, मंदिरं उघडलीच पाहिजे. पण मंदिरं उघडली तर आपल्याकडं काहीतरी भक्तांसाठी, की जेणेकरून मंदिरं ही संक्रमणाची स्थळं होऊ नये, कोरोनाचे प्रादुर्भाव त्याच्यामुळे वाढू नये, म्हणून आपल्याकडं काहीतरी यंत्रणा पाहिजे, त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आमचे मित्र डॉक्टर राजेंद्र सराफ, गेले अनेक वर्षापासून आम्ही मंदिर पर्यावरण आणि व्यवस्थापनावर काम करतो. आम्ही पंढरपूरमध्ये, पुण्यामध्ये ह्या विषयावर कार्यशाळासुद्धा घेतलेल्या आहेत. तर त्यांच्या कानावर हा विषय घातल्यावर त्यांना फार आनंद झाला. म्हटले, महाराज आपण नक्की करू, कारण ते पर्यावरण अभियंता आहेच, त्याबरोबर ते एक साधक म्हणून आहेत त्यांची ओळख, त्यामुळं आमचा जास्त परिचय झाला. मग ते म्हणले ठीक आहे, म्हणले काय हरकत नाही आपण. मग त्यांनी ती पुढच्या कामाला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आमच्या गुगल मीटवर जवळ 2-3 मीटिंग झाल्या आणि सगळ्या संस्थांच्या विश्वस्तांनी त्यावर सूचना मांडल्या आणि त्याचा सविस्तर विचार करून, विचार मंथन करून ही जी पुस्तिका आहे, आता थोड्याच वेळापूर्वी त्याचं आम्ही प्रकाशन केलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या समोर. आणि ही खरंच ज्यावेळेला शासन परवानगी देईल मंदिरं उघडायला, त्यावेळेला ही जी पुस्तिका आहे, ह्या पुस्तिकेप्रमाणे गेलं तर मला नाही वाटत की सगळे भक्त अतिशय उत्तम प्रमाणे दर्शन घेतील आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे होणार नाही, याचा मला विश्वास वाटतो. आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आमचं बोलणं झाल्यावर एक संकल्पना पुढे आली आणि जेव्हा एखादी संकल्पना संकल्पाचं रूप घेतं तेव्हा आम्ही सुरुवात केली आणि पहिलं चर्चासत्र 6 जुलैला आम्ही आयोजित केलं गुगल मीटवर.
आणि आश्चर्यकारक म्हणजे जवळजवळ 24 मंदिरांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यानंतर त्या चर्चासत्राचा जो परिपाक होता तो आम्ही एका अहवालामध्ये लिहून काढला आणि तो अहवाल सगळ्या मंदिरांना पाठवला आणि त्या अहवालावर आम्ही कार्यशाळा घेतली. मग त्या कार्यशाळा आणि अहवालामध्ये कार्यशाळामध्ये जवळजवळ 27 मंदिरं आणि मला सांगायला आनंद होतो की मोठे मंदिरं सहभागी झाले. तुळजाभवानी आहे, कोल्हापूर आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहेत मंदिर समितीचे ते सहभागी झाले, महेश जाधव जे खासदार आहेत. आणि अशा अनेक लोकांचं आल्यानंतर त्याच्या जे चर्चासत्रातून आणि कार्यशाळेतून जे निघालं विचार आले पुढे त्याच्या ह्याच्यावर आणि काही संकल्पना ज्या माझ्या होत्या असं मिळून आम्ही ही पुस्तिका तयार केली. आज खूप आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील अत्यंत जुनी आणि प्रसिद्ध मंदिरं हे एका व्यासपीठावर आलेली आहेत. महाराष्ट्र मंदिर समिती अशा स्वरूपामध्ये याचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि ते करण्यात पुढाकार घेतलेला आहे पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे आणि प्राध्यापक सराफ सर यांनी. याच्यामध्ये मंदिरांची व्यवस्थापन प्रणाली कशी असावी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज गेले 4.5-5 महिने मंदिरं बंद आहेत, परंतु मंदिराचं समाजाप्रतीचं योगदान हे अखंडपणे सुरू आहे. मंदिरं उघडताना काय काळजी घेतली पाहिजे, संसर्ग कसा वाढणार नाही, कारण मंदिरावर अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांचं अर्थकारण पण अवलंबून असतं, तर त्या दृष्टिकोनातनं त्या सगळ्या घटकाला न्याय देण्यासाठी मंदिरं उघडी करावीत. कारण भक्तांनी देखील खूप संयम पाळलेला आहे, सर्व नियम जे आहेत शासनाचे ते पाळलेले आहेत आणि मंदिरं उघडल्यानंतर देखील ते पाळतील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी आदर्श आचारसंहिता ही या पुस्तिकेच्या माध्यमातून ती तयार करण्यात आलेली आहे आणि आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरासमोर त्याचं प्रकाशन हे करण्यात आलेलं आहे आणि याबद्दल आमची सर्वांची एकमताने शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी मंदिरं उघडण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा आणि मंदिरं लवकरात लवकर उघडावीत. धन्यवाद. जय गणेश. शहर आणि जिल्ह्यात पुढील आठवडाभर मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने दिला आहे. आतापर्यंत पुण्यात 485 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून सरासरीपेक्षा 103 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता, दरडी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्या भागातील नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस असून आवश्यकतेनुसार खडकवासला धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जाणार आहे. आता वेळ झाली छोट्या विश्रांतीची, पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. पता सच सच पता माल कहां छुपा के रखा है और कितने आदमी शामिल थे बता. पन पन साहब चोरी 38 नहीं 78 लाख की हुई थी, इसमें आपकी बीवी और साला भी शामिल थे और माल आप ही के घर में छुपा के रखा हुआ. बूंद बूंद में सच्चाई. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना आणखी 3,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील 10 लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून या अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत 300 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. कामगार विभागाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे नोंदित व सक्रिय बांधकाम कामगारांना 3,000 रुपयाचा आणखीन एक हप्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील नोंदित व सक्रिय बांधकाम कामगारांना 10 लाख कामगारांना 3,000 रुपयाप्रमाणे साधारणपणाने 300 कोटी रुपयाचं वाटप करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गतचा पहिला हप्ता आपण याच मंडळातर्फे 2,000 रुपयाचा एप्रिल 2020 वाटप केलेला होता. साधारणपणाने 9,14,000 कामगारांना 183 कोटी रुपयाचं वाटप केलेलं होतं.
या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी मला संमती दिली आणि त्याचबरोबर याबाबतचा आग्रह आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांचा होता आणि हा निर्णय घेतल्यामुळं निश्चितच राज्यामधील जे बांधकाम कामगार आहेत या बांधकाम कामगारांना याचा फायदा होईल. अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्यांना ही मदत देण्यात आलेली आहे. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला पुनीत बालन यांच्यासह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, सचिव दिलीप आडकर, लीड मीडियाचे विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते. ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाबद्दल बोलताना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख पुनीत बालन म्हणाले की गणरायाचे आगमन हा आनंदाचा, उत्साहाचा, समाजात नवचैतन्य निर्माण करणारा उत्सव आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे समाजात सध्या काही प्रमाणात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबरच वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. पुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याने जगाला सार्वजनिक गणेशोत्सव दिला, त्या गणेशोत्सवाची ओळख विधायक कार्यासाठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, महापालिका प्रशासन यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत ट्रस्टच्या वतीनं विधायकतेला आधुनिकतेची जोड देत गणेशोत्सवानिमित्त पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केले आहे. या विधायक उपक्रमाची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल असा विश्वास वाटतो. या सांस्कृतिक महोत्सवाचे ऑनलाईन प्रसारण 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 दरम्यान श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणेच्या www.श्रीमंतभाऊसाहेबरंगारीगणपती.com या अधिकृत संकेतस्थळावर होणार आहे. हा सांस्कृतिक महोत्सव सर्व गणेश भक्तांना विनामूल्य अनुभवता येणार आहे. यामुळे गणेश भक्तांनी घरी सुरक्षित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन पुनीत बालन यांनी केलंय. आपण मंदिरात किंवा मांडवात आपण कुठल्याही भक्तांना परवानगी देणार नाहीये दर्शनासाठी. त्यांना जे दर्शन करायचं आहे आपली जी ऑनलाईन फेसबुक, इंटरनेट किंवा भावरंगाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरनं त्यांनी श्रींचं ऑनलाईन दर्शनाचा लाभ करावं. कुठल्याही तोरण किंवा नारियल किंवा कुठल्याही गोष्टी ज्या श्रींच्या चरणी दरवर्षी जे भक्त आणून देतात ते आम्ही मनाई करणार आहे आणि आम्ही त्याला परवानगी देणारच नाही लोकांना दर्शनासाठी. आणि घरगुती गणपती आम्ही आमंत्रित करेल की घरगुती गणपती सोसायटी असेल घरगुती गणपती हे घरीच त्यांनी विसर्जन करावं आपल्या घरी. आणि म्हणजे भाऊरंगारी स्वतः मंडळ आपले जी पूजाची मूर्ती असते त्याची मूर्तीची विसर्जन हे आपल्या मानवातच एका पिंपात करणार आहे. आणि सर्वांना मी सांगेन की यंदाचा गणेशोत्सव हे खूपच वेगळा आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा स्वाईन फ्लू नंतर ही गोष्ट पाहिलंय. आणि पुढच्या वर्षी आपण विज्ञानार्थांच्या चरणी हेच प्रार्थना करू की हे करोना लवकरात लवकर हे संकट मिटवावं आणि पुढच्या वर्षी ऑनलाईन न करता आम्ही ऑफलाईन संस्कृतिक महोत्सव मोठ्या प्रमाणाने पुण्यात पुणेकरांसाठी करू आणि यंदाचं पुढचं गणेशोत्सव हे एवढं मोठं आणि जोरदार होऊ दे ते जोरात आपण करू. नाटक, चित्रपट, शाहिरी, लोककला आदी विविध कला क्षेत्रांमध्ये अनेक वर्षांपासून कामं करणाऱ्या कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील कलाक्षेत्रातल्या 65 अधिक संस्था एकत्र आल्या असून महाकला मंडल या शिखर संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत महाकला मंडल या शिखर संस्थेची स्थापना करण्यात आली. या बैठकीत महाकला मंडलच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले यांची तर कार्याध्यक्षपदी लक्ष्मीकांत खाबिया यांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले प्रश्न मांडले, तसेच कला सांस्कृतिक क्षेत्राविषयी चर्चा केली. याप्रसंगी निर्माते उदय साटम, संतोष परब, चौफुला कला केंद्राचे मालक अशोक जाधव, जितेंद्र भुरुक, संदीप पाटील, अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष आविष्कार मुळे, संभाजीराजे जाधव आदींसह 67 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याविषयी मेघराज राजे भोसले म्हणाले, महाराष्ट्रातील कलाकारांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केली आहे. यानिमित्ताने 67 संघटना एकत्र येऊन कलाकारांच्या हितासाठी काम करणार आहेत. लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, कला संघटना एकत्र आल्यामुळे आता कलाकारांचे प्रश्न लवकर सुटतील. राज्यातील कलाकारांची नोंदणी, आरोग्य विम्याचा लाभ, नोकऱ्यांमध्ये संधी, ऑनलाईन कार्यक्रमांना होणाऱ्या कायद्याच्या अडचणी सोडवणे, कलाकारांचे वादविवाद सोडवणे, स्थानिक कलाकारांना काम मिळणे, राज्य पातळीवरच एकच मानधन असावे, कलावंतांच्या मुलांसाठी शिक्षण सुविधा, प्रत्येक जिल्ह्यात कलाभवन असावे आदी विविध प्रश्न मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये प्रथमच अशा प्रकारे सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या जवळजवळ सर्व संघटना एकत्रित आल्या आणि यातील सर्व जे कलाप्रकार आहेत, ज्यामध्ये वाघ्यामुरळी, गोंधळी, जोगवापासून तुतारी वादक असेल, हलगी वादक असेल, बँड वादक असतील, त्यानंतर नाट्यकलावंत असतील, चित्रपटातील कलावंत असतील, मराठी वाद्यवृंदामध्ये काम करणारे कलाकार असतील, लावणी कलाकार, ऑर्केस्ट्रा कलाकार, कलाकेंद्र कलाकार, तमाशा कलावंत, नंतर कलापथक कोल्हापूर, दशावतारी कोकणातील कलाकार असतील किंवा विदर्भातले नागपूर साईडचे जे कलाकार आहेत, जाडीपट्टीमधील कलाकार, अशा सर्व कलाकारां मिळून एकत्र इतिहासात पहिल्यांदा एकत्र झाले आणि सर्वांनी मिळून जवळजवळ 66 संघटनांचे प्रतिनिधी आज उपस्थित होते की यातून कुठलेही कलाप्रकार राहिलेले नाही आहेत. या प्रतिनिधींनी एकत्र येऊन महाकला मंडल या नावाच्या संस्थेची आम्ही आज स्थापना केलेली आहे. सर्वांनी अतिशय सकाळपासून एकत्रित येऊन की एकत्रित कशाप्रकारे पुढं काम करायचं आणि कलाकारांचं जे हित जपायचं असेल, सर्वांनी एकत्रित येणं किती महत्त्वाचं आहे, त्या उद्देशाने सर्व एकत्रित झाले. आज या कलावंतांची पहिली विशेष सर्वसाधारण सभा झाली. यात अनेक मुद्दे ठरले. यात प्रामुख्याने या महाकलामंडलची कार्यकारिणी करायचं ठरलं आणि या कार्यकारिणीवर आज अध्यक्ष म्हणून माझी मेघराजे भोसले आणि कार्याध्यक्ष म्हणून लक्ष्मणजी खाबिया यांची निवड केली. मी सर्वप्रथम मी त्यांना आभार मानतो की त्यांनी आमच्यावर ही मोठी जबाबदारी दिलेली आहे. त्याचबरोबर पुढील वेगवेगळ्या पुढील कार्यकारिणी उपाध्यक्ष असतील आणि वेगवेगळ्या कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी निवडण्याचे अधिकार आम्हाला देण्यात आले. लवकरच संपूर्ण महाराष्ट्राच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या कलाप्रकारातील आणि विभागवाईज सर्वांना प्रतिनिधित्व कसे मिळेल या माध्यमातून आम्ही कार्यकारिणी तयार करू आणि प्रामुख्याने शासनाकडे आणि इतर मोठे मोठे जे दानशूर व्यक्ती आहेत किंवा स्पॉन्सर्स आहेत त्यांच्याकडे एकत्रितरित्या मराठी कलावंत कशाप्रकारे जातील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. शासनाकडे सर्वप्रथम आमची मागणी असेल की आत्तापर्यंत कधीच मराठी कलावंतांचं एकत्रीकरण किंवा एकत्रित अशी नोंदणी नाही आहे, त्यामुळं एक मराठी कलावंतांचं एक नोंदणी शासनाने करावी, ज्याचं एक फेडरेशन तो एक महामंडळाचं शासनाचं ॲथोराईज महामंडळ असावं, ज्याच्यावर पूर्ण शासकीय त्यातून कलावंतांना कार्ड्स मिळतील. त्याचबरोबर कलावंतांचे जे मेडिक्लेम असेल किंवा आरोग्यविषयी प्रॉब्लेम आहेत तर त्यांची पूर्ण जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे, त्यामुळे त्यांचे मेडिक्लेम काढणे, मराठी कलावंतांना प्रवासात सूट मिळणे, त्यामुळं त्याचबरोबर प्रामुख्याने आरोग्य असेल, त्याचे राहण्याची घरकुलची योजना असेल की ज्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्लॉट घेऊन त्या कलावंतांना त्यांना हक्काचं घर कसे मिळेल, असे अनेक मुद्दे चर्चिले आहेत आणि या मुद्द्यावर एकमताने आम्ही पुढं जायचं ठरवलं आहे आणि शासनाकडे या मागणीचा पाठपुरावा या महाकलामंडळामार्फत सर्व संस्थेची एक शिखर संस्था म्हणून आम्ही भविष्यात करणार आहोत. विविध बिस्किटांचा वापर करत गणेशोत्सव सजावट करणाऱ्या ग्राहकपेठ गणेशोत्सवाच्या वतीनं यंदा कोणत्याही प्रकारची सजावट करण्यात येणार नसून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती ग्राहकपेठेचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी दिली आहे. यावर्षी आवाहन केलं की लोकांनी छोट्या मूर्ती बसाव्यात, रस्त्यावरती गणपती बसू नयेत, त्या आव्हानाला मी प्रतिसाद देणार. गणेशोत्सव साजरा करणार आमच्या ग्राहकपेठेच्या वतीनं, परंतु मूर्ती जी आहे ती साधारणतः 2 ते 2.5 फुटाची असेल आणि देखावा मात्र कुठलाच असणार नाही. ज्या फक्त सांस्कृतिक जे काय आहे पाळायचं, आरती असेल,
बाकी काही असणार नाही, त्यामुळे बिस्किटचा देखावा काही यावर्षी आम्ही करणार नाही. राज्याच्या क्रीडा विभागाने केंद्र सरकारकडे फॉर्म्युला 1 2022 बोट रेस मुंबईत आयोजित करण्याकरता मागणी केली असून लवकरच राज्यातील खेळाडूंसाठी बालेवाडीच्या क्रीडा संकुलात ऑलिम्पिक भवन उभारले जाणार आहे अशी माहिती राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली आहे. डेक्कन जिमखाना येथे 1920 साली देशाची पहिली ऑलिम्पिक टीम बेल्जियमला रवाना झाली होती. या टीमला दोराबजी टाटा यांनी आर्थिक मदतही दिली होती. याला 100 वर्षे 14 ऑगस्टला पूर्ण झाली. त्याच्या पूर्वसंध्येला डेक्कन जिमखाना येथे पुणे हौशी ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिमखान्याच्या वतीने माजी ऑलिम्पिक विजेते तसेच सहभागी खेळाडूंचा सत्कार ओमप्रकाश बकोरिया यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाळासाहेब लांडके, अभय छाजेड उपस्थित होते. तसेच एका विशेष पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. इंटरनॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचा प्रस्ताव तयार झाला असून स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स जर्नालिझम असे विविध कोर्स यामध्ये आहेत. हा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारला पाठवला आहे. सध्या कोरोनाच्या या परिस्थितीमुळे क्रीडा विभागाने काही सकारात्मक पावले उचलली आहेत. ज्या खेळाडूंना सराव करायचा आहे त्यांच्याशी चर्चा करून पुढील गोष्टी ठरवल्या जातील असे बकोरिया यांनी सांगितले. त्याच्यामध्ये मान्य झालेले आहे, बालेवाडी स्टेडियममध्ये करणार आहे आणि त्यासाठी हा जो सेशन आहे ते सेशन झाल्यानंतर त्याच्या पूर्ण डिटेल त्याच्या टेंडर वगैरे प्रोसेस सुरू होणार आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीबद्दल पण आमची मीटिंग झालेली आहे. त्याच्यापण प्रपोजल आम्ही तयार केलेले आहे आणि त्याचं ड्राफ्ट बिल पण आम्ही गव्हर्नमेंटने सबमिट केलेले आहे आणि त्यामध्ये आम्ही स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स मॅनेजमेंट, स्पोर्ट्स सायन्स, स्पोर्ट्स जर्नलिझम अशा प्रकारच्या कोर्सेस आम्ही सुरू करणार आहे फ्युचरमध्ये आणि सध्या ड्राफ्ट बिल आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सबमिट केलेली आहे. मी रिक्वेस्ट केलेली आहे 2022 फॉर्म्युला 1 बोट रेसिंग आहे, पॉवर बोट रेसिंग असतात, प्रत्येक 2 वर्षामध्ये होतं. तर 2022 आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये आयोजित करायला पाहिजे आणि फर्स्ट प्रेफरन्स मुंबईमध्ये दिलेली आहे. कारण की मुंबईच्या जो सीचा जो डायरेक्शन आहे, ज्यांचा जो सीचा जो मूवमेंट आहे, त्या जो इंटरनॅशनल जो नॉर्म्स आहे त्याप्रमाणे तो फिटबेट राहत आहे. त्यासाठी आम्ही रिक्वेस्ट केली आहे की वर्ली सी फेसकडे जो आहे लेवल, सी लेवल आहे, त्यासाठी फॉर्म्युला 1 रेससाठी सर्वात जास्त चांगलं राहणार आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कोरोना बाधितांवर वेळेत उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश. विसर्जनाबाबत महापौरांचे आदेश मानणार नाही, घाटावरच करणार गणपतीचं विसर्जन, मनसेचा इशारा. महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांनी साकारली कोविड लॉकआउट नंतरची मंदिर व्यवस्थापनाची नवीन प्रणाली आणि पुणे शहर आणि जिल्ह्यात आठवडाभर मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज. याबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. नमस्कार.